मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानमध्ये मराठा भगिनी आक्रमक झाल्यात. टाकळीभान ग्रामपंचायतच्या 8 महिला सदस्यांनी राजीनामा दिलाय. गावामध्ये सकाळी उपोषण करत टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आलाय. एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी निषेध करण्यात आला. यावेळी गावामधील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत असंच आंदोलन सुरू राहणार असं पवित्रा आंदोलकांनी घेतलाय. टाकळीभान ग्रामपंचायतच्या 8 महिला सदस्यांनी आरक्षणासाठी राजीनामा दिलाय. मी दीपाली सचिन खंडागळे, मी ग्रामपंचायत सदस्य, मी सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. टाकळीभान मध्ये 9 लेडीज सदस्य आहेत, त्यापैकी आम्ही जवळ 7-8 सदस्यांनी राजीनामा दिला. कारण आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही मराठी आरक्षणासाठी संघर्ष करीत आहोत. आम्हाला आरक्षण पाहिजे, तो आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. मराठी असला हा आमचा काही गुन्हा झाला का? आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या मुलांसाठी, शिक्षणासाठी. आम्हाला काय उपसत भगवंताने बुद्धी जास्त दिली का आमच्या मुलांना, म्हणजे त्यांचे मार्क्स जास्त पडतील असं थोडं आहे का? आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या मुलांसाठी, आम्हाला पुढे जायचंय. उलटा आम्ही मागास राहिलो म्हणायला, जगाचा पोशिंदा आम्ही कुणबी मराठा, पण आम्ही नाही नाही मागास राहिलो, आम्ही शिक्षण कमी पडलं आमचं. नमस्कार, मी डॉक्टर वंदनाताई मुरकुटे, माजी सभापती पंचायत समिती श्रीरामपूर. आज टाकळीबाणमध्ये बंधू आणि भगिनींनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी साखळी उपोषणाची उपोषण केलेलं आहे. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी श्रीरामपूर तालुक्याचा पाठिंबा आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलेले आहे. मनोज जरांगे पाटलांसाठी आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. मराठ्यांना आरक्षण मिळणं हा त्यांचा अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे असे माझी स्वतःची मनोभावनी इच्छा आहे. धन्यवाद. जयकर मगर, मी सदस्य पदाचा राजीनामा दिला. केवळ मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून राजीनामा दिला. आणि आरक्षण मिळालंच पाहिजे, मिळणारच, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जसा राजीनामा दिला तसा इतर मंत्र्यांनी पण दिला पाहिजे. वृत्तसंकलन विभाग, सी 24 तास, श्रीरामपूर.